विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील नामांकित म्हणजे दोन नंबरच्या जागा असणारा जिल्हा किंवा महानगरपालिका म्हटलं तर पिंपरी चिंचवड पुणे याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे दोन नंबरच्या जागा होत्या साधारणपणे सहाशे शहाऐंशी पदाची भरती होती विशेष म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिरिट समजावं कास्टनुसार मिरिट कसं लागतं क्लोज कितीला होतं स्टार्टिंग कितीला होतं ओपनमध्ये कसं येतात विद्यार्थी जास्त मार्क घेऊन कास्टवाले विद्यार्थी ओपनमध्ये कशी जागा मिळवतात आणि विद्यार्थ्यांचं भलं कसं होतं हाच एकमेव एच पी अकॅडमीचा कायम प्रयत्न राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी ओळख म्हटलं माझे नाव हृदयनाथ पुंडे विद्यार्थीच्या हितासाठी एक हजार पोलीस करण्याचं ध्येय गाठण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न चला तर मग मित्रांनो पाहू आपण पिंपरी चिंचवड या जाहिरातीमध्ये सातशे वीस पदाची जाहिरात होती साधारणपणे आणि या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो विविध कास्टनुसार मिरिट कसं होतं पाहणार आहोत आपण सर्वात प्रथम पी एफ ओपन केलेली आहे आणि खुलापरवर्ग दोनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या आता विद्यार्थी मित्रांनो हा जी की बघा एकशे एक्केचाळीस मार्क घेणारा ओपन यक्स आर्मी मॅन होता आणि त्यांनी एकशे एक्केचाळीस मार्क घेतलेले आहेत हायेस्ट आहे सर्वात जास्त मार्क मिळालेला विद्यार्थी म्हणजे एकशे एक्केचाळीस मार्क घेणारा त्यानंतर तुम्ही पाहू शकता जनरलचे एन टी सी डब्ल्यू एस ओपन ओपन एकशे अडोतीस एकशे अडोतीस ओपन 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 जनरल जिथपर्यंत आहे तिथे मेरिट क्लोज होत असतं लक्षात ठेवा आता मेरिट क्लोज सर किती मार्काला झालं असं जर विचारलं तुम्ही तर मी तुम्हाला खाली सांगेन की साधारणपणे मिरिट हे किती मार्काला क्लोज झालेलं आहे तर मित्रांनो जनरल मिरिट जनरल मिरिट एकशे छत्तीस गुणाला क्लोज झालेलं आहे किती एकशे छत्तीस गुणाला जनरल मिरिट क्लोज झालेलाही ओपनचं मिरिट एकशे छत्तीस गुणाला क्लोज झालेला आहे त्याच्यात बऱ्याच महिला असतील एक सर्व्हिसमॅन असतील विविध कास्टचे विद्यार्थी असतील त्यांनी ओपनची जागा घेतलेली आहे जनरल ओपन मिरिट क्लोज झालेली पाहिली आपण त्याच्यानंतर बघू आपण नंतर वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट एकशे पस्तीसचा वेटिंग आहे बघा एकशे पस्तीसवाले सर्व वेटिंग दाखवलेले आहेत तिथे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कोणती कास्ट आहे त्यानुसार आपण बघू पन्नास पेजचं पी डी एफ आहे व्यवस्थितरित्या आपले कास्टनुसार बघायचं आहे आणि तुमची कास्ट कोणती आहे हे कमेंट करायला विसरायचं नाही कास्ट आणि जिल्हा कमेंट करू शकता कारण एच पी अकॅडमी सतत विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करत असते ओपनमधले सर्व सर्वच यक्समॅन असतील सर्व म्हणजे ओपन जनरलचं मिरिट तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे चला त्यानंतर आपण पुढलं कास्ट कोणती आहे बघू आता बघा त्यानंतर जे की फिमेलचं मेरिट काय लागलेलं आहे बघायचं आहे आपल्याला बघा फिमेल ओपन जनरल वुमेन रिझर्वेशन फिमेलचं मेरिट काय लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही फिमेल ओपन एकशे सत्तावीस गुणाला मिरिट क्लोज झालेलं आहे किती एकशे सत्तावीस गुणाला मेरिट क्लोज झालेलं आहे त्यानंतर बघू आपण पुढलं कोणती आहे कास्ट ओपन फिमेल त्यानंतर येस सी कास्ट एस सी कास्टमध्ये एकशे चौतीस गुणांचा पहिला विद्यार्थी असणार आहे चौऱ्याण्णव जागा होत्या आता याच्यामध्ये एस सी जनरल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण पाहू शकतो मेल एस सी जनरल मेल एस सी जनरल काय मेरिट होतं बघू आपण आता मेल एस सी जनरल तर मित्रांनो एस सी जनरल एकशे सत्तावीस गुणा पर्यंत खाली आलो होतं किती एकशे सत्तावीस गुणापर्यंत एस सी मेल जनरल म्हणजे पुरुष उमेदवाराचं मिरिट काय लागलं होतं एकशे सत्तावीसला ला क्लोज झालं होतं आता महिला उमेदवार बघू आपण उमेन रिझर्वेशन एस सी तर मित्रांनो एकशे एकवीस गुणासाठी जे की मिरट थांबलेलं होतं परत बघू अजून काय आहे का, का पुढे वुमेन रिझर्वेशनमध्ये एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकशे ए एकोणीस त्यानंतर एस सी प्रकल्पग्रस्त एकशे एकोणीस गुणाला क्लोज झालं होतं बघा त्यानंतर बघा एस सी वुमेन एकशे अठरा एकशे सतरा होमगार्डचं एकशे सतराला झालं होतं आणि मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत बघू खाली काय किती अजून खाली जाते आहे मिरिट एकशे सोळा तर ठीक आहे एकशे सोळा गुणाला इथे पाहू शकता तुम्ही फिमेल एस सी एकशे सोळा गुणाला म्हणजे वुमेन रिझर्वेशन क्लोज झालेलं होतं त्यानंतर आता वेटिंग लिस्ट असेल इथे तात्पुरती निवड यादी आता झालं ते एस टी आहे सॉरी इथे बघा यश टीचं मेरिट कुठं आहे एस टीचा पहिला विद्यार्थी एकशे तेहतीस मार्काचा होता यश टी एस टी जनरल कुठपर्यंत आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला मेल कॅन्डिडेट एस टी जनरल पन्नास जागा होत्या एस टी जनरल एस टी वुमेन पण दिलेल्या आहेत बरं का इथे आता इथे एस टी जनरल एकशे चोवीस मार्काला क्लोज झालेला आहे लक्षात घ्या इथे किती एकशे चोवीस मार्काला क्लोज झालेला आहे त्यानंतर बघा पुढे जाऊ वुमेन रिझर्वेशन कितीला क्लोज झालेलं आहे एस टी फिमेल तर यश टी फिमेल यश टी वुमेन रिझर्वेशन सोनल विलास बोईर यश टी एकशे आठ मार्काला क्लोज झालेला आहे मित्रांनो किती एकशे आठ मार्काला क्लोज झालेला आहे म्हणजे फिमेल यश टीमधली फिमेल एकशे आठ गुण घेऊन ते मेरिट क्लोज झालेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर विजा अ संवर्ग वी जे ए जे ए आता ए जनरल कुठपर्यंत आहे बघू आपण मला बहुतेक वाटतं याला व्ही जे एला जागा नव्हती का काही जनरलमधली तर जनरलमधली जागा नव्हती कमी जागा असतील कदाचित आणि याचं बघा हा पहिलाच विद्यार्थी एकशे एकोणतीसला यांचं क्लोज झालेलं आहे मला वाटतं जनरलला जागा नव्हती या या घटकासाठी आणि साधारणपणे फिमेलचं एकशे तेवीस आहे आणि व्ही जे एचं फिमेलचं एकशे तेवीस मार्काला क्लोज झाले फिमेलच जागा होती जनरल जागा नव्हती याच्यामध्ये थोडक्यात त्यानंतर एन टी बी भ ज ब संवर्ग पदे आहेत भ ज ब संवर्ग पदे आहे एन टी बी जनरल लास्ट कुठे आहे बघा एकशे बत्तीस मार्काला क्लोज झाले मित्रांनो किती एकशे बत्तीस मार्काला क्लोज झाले यश एन टी बी जनरलचं मेरिट आहे एकशे बत्तीस एक्समॅन एकशे पंचवीस वुमेन रिझर्वेशन वुमेन रिझर्वेशनचं झालेलं आहे एकशे तेवीस गुणासाठी सॉरी एकशे वीस गुणाला क्लोज झालेला आहे वुमेन रिझर्वेशन थोडक्यात त्यानंतर बघू भज कप पंचवीस जागा आहेत आता बघा जनरल कुठं क्लोज झालं एकशे तेहतीस गुणाला क्लोज झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती एकशे तेहतीस गुणाला क्लोज झालेला आहे त्यानंतर पुढे बघू आपण एन टी सी फिमेल एन टी सी फिमेल किती गुणाला क्लोज झालेला आहे तर एन टी सी फिमेल एन टी सी वुमेन रिझर्वेशन एकशे एकवीस गुणाला क्लोज झालेला आहे साधारणपणे एकशे एकवीस गुणाला क्लोज झालेला आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला किती गुण घ्यायचे आहेत पुढे त्यानंतर बघा एन टी डी एन टी डी एकशे चौतीसचा पहिला होता मेल कॅन्डिडेट जनरल जनरल मिरिट होतं मित्रांनो एकशे चौतीस आणि एकशे चौतीसचेच विद्यार्थी लागले होते म्हणजे एकशे चौतीसला जनरलमधून विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं होतं एन टी टी प्रकल्पग्रस्त बघा एकशे बत्तीस मार्काला क्लोज झालं यक्स आर्मी मॅन एकशे एकतीस मार्काला क्लोज झालं अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिलेलं आहे होमगार्ड एकशे दहा गुणाला क्लोज झालं एन टी टी विमा प्रस बी सी एस बी सी जनरल मेरिट काय आहे बघू आपण एस पी जी जनरल एकशे बत्तीस मार्गाला मेरिट क्लोज झालेला आहे इथे पाहू शकता प्रदीप यांचा नंबर आहे हा आणि बघा उमेन रिझर्वेशन उमेन रिझर्वेशन एकशे एकोणीस मार्काला क्लोज झालेलं आहे एकशे एकोणीस मार्गाला क्लोज झालेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो ओबीसी भरपूर विद्यार्थी वेटिंगमध्ये असतील ओ बी सी ओ बी सी ओ बी सी इतर मागासवर्गीय या पदासाठी जनरल मेरिट काय होतं बघू आपण तर ओ बी सीसाठी जनरल मेरिट काय होतं बघू ओबीसी जनरल कुठपर्यंत आहे बघा एकशे बत्तीस एकशे बत्तीस एकशे बत्तीस आणि एवढा इथं थांबलेलं आहे एकशे बत्तीस यापर्यंत म्हणजे साधारणपणे महेश बाबू जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत एकशे बत्तीस मार्काला जनरलचं मेरिट होतं ओ बी सी जनरल एकशे बत्तीस गुणांसाठी ओ बी सी एक्समॅन एकशे एकतीसचा आहे एकशे एकतीसचा प्रकल्पग्रस्त आहे ओबीसी एक्समॅन एकशे सुद्धा आहे एकशे सुद्धा आहे प्रकल्पवालासुद्धा एकशे अठ्ठावीस आहे म्हणजे बघा आणि वुमेनचं मिरिट काय होतं सी बघा ओ बी सी वुमेन रिझर्वेशन तर ओबीसी वुमेन रिझर्वेशन जर बघितलं तर एकशे चोवीस मार्काचा दिसतोय एकशे तेवीसचासुद्धा दिसतो आहे बर का एकशे बावीस मार्काला सी ओबीसी थांबलेला आहे किती एकशे बावीस मार्काला ओबीसी थांबलेला आहे इतर मागासवर्गीय तात्पुरती यादी सुद्धा दिलेली आहे इथं बघा त्यानंतर उमेन रिझर्वेशन एकशे एकवीसला पण थांबलेलं आहे त्यानंतर ओबीसी पोलीस पाल्य एकशे वीसला थांबलेलं आहे तर अशा पद्धतीने ओबीसीचं मिरिट होतं त्यानंतर अतिशय महत्वाचं आणि बरेच विद्यार्थी वेटिंगमध्ये असतात आणि मला प्रश्न पण विचारला होता सर पोलीस भरतीसाठी ई डब्ल्यू एसचं काय मेरिट असतो ई डब्ल्यू एस जनरल कुठं थांबते बघू आपण ई डब्ल्यू एस जनरल कुठे थांबतो बघू तर पहा मित्रांनो डब्ल्यू एस जनरल थांबलेलं आहे एकशे बत्तीस मार्कावर किती डब्ल्यू एस जनरल एकशे बत्तीस मार्कावर मुख्तार पठाण हे एकशे बत्तीस गुणाला सिलेक्ट लिस्टमध्ये आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्समॅन आर्मी यांचं मेरिट कुठं थांबले बघू एक्समॅन आर्मी डब्ल्यू एस फॅक्टर एकशे अठ्ठावीस गुणांसाठी थांबलेलं आहे त्यानंतर एक्समॅन डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस गुणांमध्ये थांबलेलं आहे त्यानंतर महिला सुद्धा असतील महिलांचं मेरिट काय लागलं होतं डब्ल्यू एसमध्ये बघून हो घेऊ आपण तर ई डब्ल्यू एस वुमेन रिझर्वेशन तर डब्ल्यू एस वुमेन रिझर्वेशन एकशे तेवीस गुणाला लागलेलं होतं मित्रांनो त्यानंतर पुढे पण दिसतंय सोनाली सुनील भोर एकशे एकवीस गुणासाठी आहे सिलेक्ट झालेली आहे एकशे एकवीस एकशे एकवीस साधारणपणे मला वाटतं एकशे एकोणीसपर्यंत पर्यंत खाली आलेलं आहे साधारणपणे एकशे एकोणीसला थांबलेलं आहे होमगार्ड डब्ल्यू एस असेल तर एकशे वीसला थांबलेला दिसतोय मित्रांनो अशा पद्धतीने तुमची यादी इथे दिलेली आहे आता सर्वांची प्रतीक्षा यादीसुद्धा दाखवलेली आहे मित्रांनो बघा ओपन कॅन्डिडेट प्रतीक्षा यादीमध्ये कसे आहेत ते सांगतो एकशे तीन गुणा एकशे तीस गुणासाठी ओपन कॅन्डिडेटचे विद्यार्थी बोलवलेले आहेत म्हणजे ही प्रतीक्षा यादी आहे प्रतीक्षा यादी पाहण्यापेक्षा आपण जे की मेरिट क्लोज झालं ते पाहणं खूप गरजेचं होतं आणि प्रतीक्षा यादीमध्ये असणारे साधारण पहिले पाच विद्यार्थी मागे पुढे त्यांचा नंबर लागतच असतो किंवा त्यांना एम एस एफ वगैरे भेटतं पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका त्यानंतर आपलं नागपूर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना तो कायम फायदा होत असतो हे बघा तुम्ही पाहू शकता वेटिंग लिस्टसुद्धा आणि याची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंकसुद्धा देतो तर महाराष्ट्रातील दोन नंबरचं जागा जास्त असणारं ठिकाण म्हणजे पिंपरी चिंचवड होतं आणि त्याचं मिरिट मी तुमच्यापुढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कुला उपरवर्ग असेल डब्ल्यू एस ए असेल एस सी असेल एस टी असेल सर्वांचेच आपण मेरिट पाहिलेले आहे आता फक्त एक काम करायचं आहे आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांचा एक दोन चार मार्क अभ्यास कमी राहतो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपला ऑनलाईन क्लाससुद्धा आहे त्यासाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं नाव आणि पोलीस भरती कोर्स जर पोलीस भरती कोर्स करू इच्छित असाल तर पोलीस भरत कोर्स पूर्णपणे सेफ्टी घरी बसून क्लास करता येतं कुणीच आपल्याकडे पाहत नाही आपण शांतीत क्रांतीसुद्धा करू शकणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चिंता नका करू चिंतन करा चिंतन करण्यातून अभ्यास करण्याकडे लक्ष द्या विविध प्रकारच्या नोट्ससुद्धा आहे उपलब्ध आहेत आपल्याला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही नोट्ससुद्धा मागू शकता व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बनवणारे एकमेव चॅनल म्हणजे एच पी अकॅडमी सबस्क्राईब लाईक आणि मित्रांना शेअर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद